राधिका, राधिका तू इथे आता काय करतेस? समीदा, ते खोलीतलं पाणी संपलं होतं ना, म्हणून बाहेर प्यायला आली. हा, तू काऊन उभी इथे? म्हणजे झोप येत नाही का? मी मेन डोर ओपन होत, कोणाचं लक्षही नाहीये घरातल्यांचं. हो का? अगं पण मी स्वतः लावलं होतं ना. थांब, मी केलाय अगं आता बंद. बर बर, समीदा तुला काही हवंय का? नाही म्हणजे इथे अशी दारापाशी काऊन उभी आहे? राधिका राधिका, हे घर माझं आहे. मी इकडे उभी राहीन नाही तर तिकडे बसून पेपर वाचेल. तू इकडे कशाला आली आहेस? पाणी प्यायला ना. पाणी पी आणि जा. अरे यार, आता काय करायचं? थांब, फक्त पाणी प्यायला आली आहे. पाणी पील आणि जाईल ती. कसली आऊन आहे यार, झोपत नाही काही रात्रीची? क्षणा जाईल ती, डोंट वरी. असं लावलं. आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं, बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तू आत्ता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिकासोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो, माहिती. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतो. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.